नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये स्टॉक मार्केटमध्ये नवनवीन काहीतरी गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्हीही या गोष्टी शिकताय आणि शिकायलाच पाहिजे. कारण लक्षात ठेवा, ह्या गोष्टी जर आपण इन डिटेलमध्ये शिकल्या तर आपल्याला एका नेक्स्ट स्टेपला जाता येणार आहे. मित्रांनो, सध्याचा काळ जर पाहिला असेल तर जिकडे तिकडे निवडणुकीची धामधूम आहे. लक्षात ठेवा, जिकडे तिकडे प्रचार वगैरे ह्या गोष्टी दिसत आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, ह्या धामधुमीमध्येच एक असा स्टॉक आहे की जो फक्त ह्या इलेक्शनच्या काळामध्येच एक चांगली भली मोठी रॅली देतो. लक्षात ठेवा, आणि आज मी तुम्हाला त्याची माहिती देणार आहे. पण लक्षात ठेवा, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसणार आहे. इन डिटेलमध्ये आम्ही तुम्हाला ह्या कंपनीची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण असे स्टॉक कदाचित तुमच्या नजरेमधून सुटतात, त्यामुळे तुमचं लक्ष याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. मग बघूया की हा कुठला स्टॉक आहे, की इलेक्शनमध्ये नक्की याच्यावर काय इम्पॅक्ट पडतो, काय याचं सगळं जे काही कंपनीची गोळाबेरीज आहे ती इलेक्शनची निगडीत आहे. इन डिटेलमध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल ना, क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कारण अशी इम्पॉर्टंट व्हिडिओ येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मिस नाही करणार. मित्रांनो, ह्या कंपनीची जर आपण पाहिली थोडक्यात पाहायला गेलं तर आत्ताच सांगतो की फेब्रुवारी महिन्यामध्ये हा जवळपास 172 रुपयापाशी होता आणि तिथूनच अगदी या मार्च महिन्यापर्यंत एंडपर्यंत जवळपास तो 241 टच केलेला आहे. म्हणजे जवळपास 40% रिटर्न ह्या 2.5 महिन्यामध्येच त्याने टच केलेले आहेत. आणि इलेक्शनचा जसा प्रचार सुरू होतो, कॅम्पेन सुरू होतात इलेक्शनचे, नंतर याच्यामध्ये रॅली येते. आणि आता हे झालं 2024, पण आत्ताच असं घडतंय का? अजिबात नाही. याच्या आधी पण याने जर पाहिला गेला आपण तर 2014 जेव्हाही लोकसभेचं इलेक्शन झालं होतं तेव्हाही तो नॉर्मली 10 रुपयाच्या आसपास होता. तिथून तो गेला 16-16.5 रुपयाच्या रेंजमध्ये. ओके, म्हणजे जवळपास तेव्हाही त्याने 54-55% रॅली दिली होती. ओके, आता त्याच्यानंतर परत 2019 पण लोकसभेचे इलेक्शन झाले आणि याच्यामध्ये पण हा स्टॉक जवळपास 28 रुपयाला होता, तिथून तो 39-40 रुपयाला टच झाला. म्हणजे तिथे पण त्याने 38-40% रॅली मारली. मग नक्की काहीतरी असं असणार आहे ना, की इलेक्शनच्या काळामध्ये ही कंपनी काहीतरी असं गोष्टी करत असेल की ज्याच्यामुळे यांना चांगला बेनिफिट होतोय आणि हा पळतोय. आता थोडक्यामध्ये मी कंपनीची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये जर याच्यामध्ये पाहायला गेलं तर कंपनी ही बँगलोर स्थित आहे आणि जवळपास 1954 स्थापना करण्यात आलेली, म्हणजे जुनी कंपनी महत्वाची याच्यामध्ये. ओके, दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की कंपनीचा जो प्रमोटर आहे ना, त्याची हिस्सेदारी आहे जवळपास 51%. लक्षात ठेवा, कंपनीचा जो प्रमोटर आहे, जो त्याचा ओनर आहे, त्यांचे 51% एवढा भला मोठा हिस्सा आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल, अरे वा, नक्कीच प्रमोटरचं होल्डिंग आहे. पण तुम्हाला याच्या पुढची महत्वाची गोष्ट माहिती आहे का, याचा जो ह्या कंपनीचा प्रमोटर आहे ना, तो आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे प्रेसिडेंटचे त्याच्यामध्ये हे शेअर होल्डिंग आहेत. म्हणजे ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात महत्वाची बाग या कंपनीची, तर ही एक नवरत्न कंपनी आहे. पब्लिक सेक्टरमधली नवरत्न दर्जा असलेली कंपनी. आता नवरत्न, मिनिरत्न, महारत्न हे काय असतं हे आम्ही तुम्हाला आधी सांगितलंय. जर तो व्हिडिओ अजून पण बघितला नसेल ना, ह्या कार्डवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या. कारण इन डिटेलमध्ये माहिती तुम्हाला तिथे पण मिळणार आहे. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे जर एक चांगलं इन्व्हेस्टर बनायचं असेल तर. तर मित्रांनो, महत्वाची गोष्ट काय याच्यामध्ये, तर ही एक नवरत्न दर्जाची कंपनी आहे आणि गव्हर्नमेंटची कंपनी. म्हणजे तुम्हाला आता बरं वाटेल, अरे वा, एक चांगला काहीतरी स्टॉक आहे की जो ह्या काळामध्ये पळतोय. महत्वाची गोष्ट पाहायला गेलं तर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत ना, यांची आजची होल्डिंग याची 17-18% रेंजमध्ये. ओके, आणि जर नॉर्मली पाहायला गेलं तर डीआयचं होल्डिंग जवळपास याच्यामध्ये 22.63% होल्डिंग आहे. म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स. म्हणजे काय हे का दाखवायला, जेव्हा मोठ्या इन्स्टिट्यूशन्स एखाद्या स्टॉकमध्ये असतात ते एक पॉझिटिव्ह रिझल्ट किंवा पॉझिटिव्हिटी असतं कंपनीच्या स्टॉक विषयी किंवा त्या कंपनीच्या परफॉर्मन्स विषयी, किंवा आपल्याला पण याच्यामध्ये थोडा कॉन्फिडन्स येतो. तर ह्या अशा महत्वाच्या ह्या कंपनीच्या विषयी गोष्टी आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल, पण अरे ते कंपनी कोणती आहे ते तरी सांग. नक्कीच नाव सांगतो. तत्पूर्वी जाणून घ्या की नक्की कंपनी ही मार्केटमध्ये आहे तर तिच्याकडे महत्वाची गोष्ट काय, तर ही कंपनी कशा कशावर काम करते हे थोडक्यात आपल्याला इथे जाणून घ्यायचे. तर कंपनीचे काही प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया येईल, क्लिक येईल नक्की कुठली कंपनी असू शकते. तर लक्षात ठेवा, कंपनीचा मेन प्रोडक्ट याच्यामध्ये नेव्हल सिस्टीम डिझाईन करणे. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कंपनी करते इलेक्ट्रो ऑप्टिक्स तयार करते. त्याच्यानंतर कंपनी अँटी सबमरीन सिस्टीम मिसाईल साठी जी असते
ती डिझाईन करत असते. त्याच्यानंतर कंपनी आणखीन एक महत्वाची गोष्ट करते, ती काय इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम जी पण बोटींना विमानांना लागत असते ती बनवायचं काम करत असते. त्याच्यानंतर कम्युनिकेशन सिस्टीम कंपनी तयार करते. त्याच्यानंतर फायर अँड कंट्रोल ट्रॅकिंग रडार सिस्टीम कंपनी तयार करते. आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मिसाईल सिस्टीम ही कंपनी तयार करते. म्हणजे थोडी इलेक्ट्रॉनिक्स आणि डिफेन्स रिलेटेड हे सगळे प्रोडक्ट बनवते. क्लिअर झालं? तुम्हाला परत प्रश्न पडेल आता की अरे मग इलेक्शनचा आणि ह्याचा काय संबंध, इलेक्शनमध्ये नक्की कुठलं रडार वापरतात, कुठलं मिसाईल तर लागत नाही, मग इलेक्शनमध्ये का पळतोय ते पण सांगतो. लक्षात ठेवा हे सगळे मेन कंपनीचे प्रोडक्ट्स आहेत की ते कंपनीला एक चांगला बिझनेस जनरेट करून देतात. पण कंपनीचा एक सगळ्यात मोठा गेम चेंजर प्रोडक्ट आहे की जो इलेक्शन काळामध्ये ह्या कंपनीला एका चांगल्या लेवलला घेऊन जातो किंवा त्यांना एक चांगला रिव्हेन्यू जनरेट करायला प्रश्न तयार केला किंवा रिव्हेन्यू जनरेट करायला मदत करत असतो. आणि मित्रांनो तो प्रोडक्ट तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की काय येतो, तुम्ही बघितलाय पण. अर्थात याचं नाव आहे ईव्हीएम मशीन. इलेक्ट्रॉनिक वोटिंग म्हणजे मशीन असतात ना, ती ही कंपनी तयार करत असते. आणि तुम्हाला माहिती आहे का, आणि ह्या कंपनीलाच एकमेव भारतामध्ये कॉन्ट्रॅक्ट आहे हे सगळ्या मशीन्स बनवायच्या. जुन्या मशीन्समध्ये काय प्रॉब्लेम आले तर त्याचा मेंटेनन्स करायचा किंवा त्या रिप्लेस करायचा. म्हणजे इलेक्शन आलं की साहजिक आहे, या भारतामध्ये लोकसभेचे इलेक्शन आलं की संपूर्ण देशामध्ये या मशीनची रिक्वायरमेंट असते आणि भल्या मोठ्या प्रमाणामध्ये लागते. जुन्या मशीन्समध्ये काय प्रॉब्लेम असतील तर ते चेंज करणे आणि त्यामुळे ह्या कंपनीला एक भला मोठा बिझनेस ह्या काळामध्ये मिळत असतो. डिफेन्समध्ये वगैरे वगैरे पण ही कंपनी काम करते. पण ह्या काळामध्ये ह्या एका प्रोडक्टमुळे कंपनीच्या स्टॉकला चांगला फंडामेंटली फायदा होत असतो आणि तो त्या दिशेने पळत असतो. समजा मित्रांनो कुठला याच्यामध्ये काय काय प्रोडक्ट आहेत, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अरे नक्की स्टॉकचं नाव तरी काय ते तरी सांग, ते पण सांगतो. मित्रांनो हा स्टॉक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं अर्थात भारत इलेक्ट्रॉनिक्स, त्याचं नाव आहे BEL. ओके, तुम्ही पण याला कदाचित याच्या आधी पाहिला असेल, पाहिला नसेल तर नोट डाऊन करून ठेवा. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी आहे की जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियासाठी इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीन बनवते, त्याला आता आपण ईव्हीएम म्हणत असतो. आणि लक्षात ठेवा ही फक्त गव्हर्नमेंटसाठीच आपल्या बनवत नाहीये तर ती एक्सपोर्ट पण करते. श्रीलंका असेल, नेपाळ असेल, भूतान असेल, बांगलादेश अशा आपल्या आसपासच्या कंट्री किंवा इतर पण बाहेरच्या देशांना BEL ह्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन एक्सपोर्ट करते किंवा त्यांच्या मेंटेनन्सचं काम करते. म्हणजे लक्षात ठेवा त्यांना इथून पण मोठ्या प्रमाणामध्ये फॉरेन करन्सीचा बेनिफिट होतो किंवा एक्सपोर्टमधून कंपनीला एक चांगला भला मोठा बिझनेस मिळतो. अशी आहे ही भारत इलेक्ट्रॉनिक्स, लक्षात ठेवा, त्यालाच आपण म्हणतो BEL. समजलं मित्रांनो की का हा स्टॉक पळतोय? तर इलेक्शन काळामध्ये सगळं ह्या मशीनवर डिपेंड आहे आणि त्याच्यामुळे बेनिफिट होत असतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की काय आजपर्यंत बेनिफिट झालाय, एक लक्षात ठेवा, एक चार्ट तुम्हाला मागे दाखवतोय. 1998 साली हा स्टॉक होता फक्त 2 रुपयाच्या घरामध्ये, किती, 2 रुपये, 1 ते 1.5 रुपये ते 2 रुपयाच्या घरामध्ये ट्रेड करत होता. आता जर तुम्ही ते पाहायला गेले 2024 तो 238 पण म्हणजे 240 जवळ आलेला आहे. लक्षात ठेवा 2 रुपयापासून 240 रुपये तो आजपर्यंत गेलेला आहे. म्हणजे नॉर्मली पाहायला गेलं तर मागच्या नॉर्मली 26-27 वर्षामध्ये. मग तुम्हाला प्रश्न पडेल अरे एवढं त्यात मोठं काय, लक्षात ठेवा याच्या आधी तो 3 वेळा स्प्लिट पण झालेला आहे. किती वेळा? 3 वेळा ह्या स्टॉकचं स्प्लिट झालाय. म्हणजे तुमच्याकडे जर हा 2 रुपयाचा एक स्टॉक असताना तर हा स्प्लिट झाला, तुम्ही होल्ड केला असता तर आज तुमच्याकडे जवळपास याचे 41-42 स्टॉक आज झाले असते. म्हणजे हा 2 रुपयाचा स्टॉक जवळपास 10,000 रुपयाच्या व्हॅल्युएशनला गेलेला आहे. फक्त तो स्प्लिट केल्यामुळे तुम्हाला 238 दिसतोय, पण एकत्रित सगळ्या गोष्टींचा विचार करायला गेलं तर तो 10,000 रुपयापेक्षाही जास्त व्हॅल्युएबल राहतो जर ह्या लॉंग पिरियडमध्ये ज्यांनी होल्ड केला असेल ते. आहे का नाही मित्रांनो याच्यामध्ये दमदार स्टॉक? आणि तुम्ही जर पाहायला गेले असेल तर ह्या स्टॉकमध्ये चांगली रॅली आणि सध्या PSU ऑलरेडी रॉकिंग मध्ये आणि त्याच्यामध्ये पण हा जोरदार पळतोय. तर मित्रांनो अशी ही इन डिटेल माहिती होती भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अर्थात BEL बाबत, की जो प्रत्येक इलेक्शनमध्ये आणि इलेक्शनच्या नंतरच्या काळामध्ये एक चांगली रॅली देतो आणि वरच्या वरच्या लेवलला तो अचीव करत असतो. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की आत्तापर्यंत ह्या स्टॉकने जी ती 40% रॅली मारलेली आहे, अजून पण बाकी आहे, अगदी 6 जूनला रिझल्ट लागतील तोपर्यंत याच्यामध्ये 1 महिना आहे, याच्यामध्ये पण याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं अजून किती टक्के हा ग्रो होऊ शकतो तुम्ही खाली कमेंट करून कळवा. आणि महत्वाची गोष्ट, व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला पण अशी इन डिटेल गोष्टी आमच्याकडून शिकायचे तर आजच खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी डिमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा. अशा गोष्टी इन डिटेलमध्ये आमच्याकडून शिकत राहा आणि तुमचा पण एक चांगला पोर्टफोलिओ बनवायला सुरुवात करा. आशा करतो व्हिडिओ आवडला असेल, एक चांगला स्टॉक तुमच्यापर्यंत आलेला असेल. व्हिडिओचा अभिप्राय न चुकता द्या आणि व्हिडिओ आवडल्यावर न चुकता सगळ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.